हॅलो मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण TET 2020 संदर्भामध्ये जे काही मराठी विषयाच्या संदर्भामध्ये महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत. कोणकोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या गोष्टीचा आढावा घेतल्याच्या नंतर आपण काही महत्त्वाचे प्रश्न सॉर्ट आउट केलेले आहे आणि ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. हा जो व्हिडिओ आहे तो मागच्या 5 प्रश्नपत्रिकांचा म्हणजे मागच्या 5 TET प्रश्नपत्रिकांचा व्यवस्थितपणाने अभ्यास केल्याच्या नंतर प्रश्नपत्रिकेची जी स्ट्रक्चर आहे आणि जी काठिण्य पातळी आहे त्या दोन्ही गोष्टींचा विचार करून काही महत्त्वाचे प्रश्न आपण काढलेले आहे. मला आशा आहे की तुम्हाला येणाऱ्या 2020 होणाऱ्या 19 जानेवारीला जी परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी याचं नक्कीच मदत होणार आहे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओ. परंतु व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी जर का तुम्ही माझं चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून TET संदर्भामध्ये अजून सर्वच्या सर्व विषयांचे अभ्यासक्रमावर आधारित असलेले व्हिडिओज आपण बनवलेले आहे त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. आणि याच्यापूर्वीही बरेचसे व्हिडिओज आपण बनवलेले आहेत जे की मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सर्व व्हिडिओंची लिंक्स देत आहे. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला आपण TET अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओची प्लेलिस्ट देखील बनवलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही ते सहजपणाने पाहू शकता. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपण काही महत्त्वाचे प्रश्न पाहूया. त्याच्यामध्ये दिलेलं आहे की खाली काही अलंकारिक शब्द दिलेले आहे त्याचा योग्य अर्थ आपल्याला शोधायचा आहे. बोके संन्यासी असा शब्द आहे, त्याच्या समानार्थी शब्द कपटी मनुष्य, पराक्रमी मनुष्य, तापट मनुष्य किंवा ढोंगी मनुष्य याच्यापैकी योग्य तो अर्थ असलेला शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर बोके संन्यासी हा जो शब्द आहे तो विशेषण आहे ढोंगी मनुष्य याच्यासाठी. अपंगिता हा जो शब्द आहे तो अन्नदाता, आश्रयदाता, उत्तम वैद्य किंवा अपंग मनुष्य याच्यापैकी नेमकं कोणासाठी लागू पडतं, तर त्याचं उत्तर आहे आश्रयदाता. पर्वणी हा जो शब्द आहे तो दुर्मिळ संधी, वृद्धापकाळ, मुक्त संचार, नेहमी मिळणारी संधी यापैकी दुर्मिळ संधी म्हणजेच पर्वणी या अर्थाचा शब्द वापरलेला. आता मित्रांनो, याच्यापूर्वी आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न घेता यावे याकरिता पर्याय न वाचता फक्त मी जास्तीत जास्त लवकरात लवकर उत्तर देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. म्हणून पुढील शब्द आहे पाखंडी. पाखंडी या शब्दाचा अर्थ धर्म रूढी यांच्या विरुद्ध वागणारा माणूस यासाठी वापरलेला आहे. पुराण पुरुषचा समानार्थी शब्द अगदी म्हातारा माणूस यासाठी वापरलेला आहे. बाजार बुणगे हा जो शब्द आहे तो कामाशिवाय जमलेली माणसे म्हणजे ज्याचा कामाशी काही संबंध नाही अशासाठी बाजार बुणगे हा शब्द वापरला जातो. बृहस्पती हा शब्द उत्तम वक्ता किंवा अतिशय विद्वान व्यक्ती यासाठी वापरला जातो. त्यानंतर भीष्म प्रतिज्ञा हा शब्द खात्रीचे वचन यासाठी वापरला जातो. मुक्ताफळे हा जो शब्द आहे तो हास्यास्पद बोलणे यासाठी वापरला जातो. मेधावी हा शब्द कुशाग्र बुद्धिमत्तेचा यासाठी वापरला जातो. मेतकूट हा जो शब्द आहे दृढ मैत्री, अतिशय घनिष्ठ मैत्री यासाठी वापरला जातो. रावण राज्य म्हणजे अन्यायी व जुलमी अमल. लोककडी थाप याला खोटी बातमी असं म्हटलं जातं. विजिगीशू हा जो शब्द आहे जिंकण्याची इच्छा असणारा, प्रचंड इच्छाशक्ती असणारा. शालजोडीतील उद्गार हा जो शब्द आहे तो टोमना मारणे याच्यासाठी वापरला जातो. त्यानंतर पाणक्याचे काम करणारा व्यक्ती यासाठी कोणता शब्द वापरला जातो, तर घागरगडचा सुभा हा शब्द आहे. एकच एक कंटाळवाने काम करणे म्हणजेच घाण्याचा बैल होणे असा शब्द प्रचार वापरला जातो. एकाच विषयावर पुन्हा पुन्हा चर्चा करणे यासाठी वापरला जाणारा जो शब्द आहे चर्वित चर्वण असा आहे. चढाओढ अहंकार याच्यासाठी समानार्थी शब्द असलेला अहम हमिका हा आहे. ज्याला कोणीच शत्रू नाही असा आपल्याला माहितीच आहे आजात शत्रू. स्वतःवर ताबा नसणारा उच्छन शृंखल हा शब्द वापरला जातो. कंटाळवाने निरस भाषण, एरंडाचे गुऱ्हाळ हा शब्द वापरला जातो. किंवा भांडखोर किंवा हट्टी हा जो शब्द आहे तो कजाग या अर्थानं वापरला जातो. अतिशय श्रीमंत मनुष्य त्यासाठी कनक नारायण हा शब्द आहे. गुप्त गोष्टी त्यासाठी अंडी पिल्ली
हा शब्द आहे. त्यानंतर स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा व्यक्ती ज्याला की आपण स्वार्थपरायण असं म्हणतो. अनेक जणांनी ठरवून केलेली एकच गोष्ट म्हणजे संगनमत. सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे शासन म्हणजे सामंतशाही. काटकसरीने खर्च करणारा व्यक्ती म्हणजे मितव्ययी. आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा व्यक्ती ज्याला की आपण पुरोगामी विचारसरणीचा व्यक्ती असं म्हणत असतो. दोषांवर विनोदी पद्धतीने केलेली टीका म्हणजेच विडंबन. शक्यतो आपण या कविता किंवा बऱ्याचशा कादंबऱ्या जे की विडंबनवर आधारित असतात त्या पाहत असतो, वाचत असतो. इतरांना मार्ग दाखवणारा साहजिक आहे, त्याला आपण मार्गदर्शक असंच म्हणूया. पाहण्यासाठी जमलेले लोक ज्याला की आपण चार ऑप्शन दिलेले आहे, श्रोते, रसिक, प्रेक्षक, वक्ते. तर या ठिकाणी प्रेक्षक होणार आहे. श्रोते म्हणजे फक्त ऐकण्यासाठी जमलेले लोक. त्यानंतर खाली एक शब्द दिलेला आहे, त्याचा पुन्हा समानार्थी शब्द शोधण्यासाठी सांगितलेला आहे की पांजरपोळ हा जो शब्द आहे तो म्हाताऱ्या व लुळ्या पांगळ्या गुरांना पाळण्याचे ठिकाण यासाठी वापरला जातो. तोतया हा जो शब्द आहे दुसऱ्याशी दिसण्यात असलेल्या साम्याचा फायदा घेऊन फसवणूक करणारा व्यक्ती यासाठी वापरला जातो. झुळूक म्हणजे मंद वाऱ्याची लहर. गोपनीय हा आपल्याला माहीत असलेला शब्द आहे, गुप्त ठेवण्यासारखी. गढी हा जो शब्द आहे तो गावातील लहान भुईकोट किल्ला, त्यासाठी गढी हा शब्द वापरला जातो. गंडांतर हा जो शब्द आहे तो फार मोठे संकट आल्यानंतर आपण म्हणत असतो. खवय्या हा जो शब्द आहे तो चमचमीत खाद्यांची आवड असलेला व्यक्ती म्हणजे तो खवय्या होय असे आपण म्हणत असतो. त्यानंतर स्वर्गातील अत्यंत सुंदर बाग अशी एक कल्पना असलेलं जे ठिकाण आहे त्याला आपण नंदनवन असं म्हणत असतो. अंतराळातील ताऱ्यांचा जो समूह आहे त्याला आपण दीर्घिका असं म्हणतो. गहू, ज्वारी अथवा बाजरीच्या पिठात दूध घालून तयार केलेली जी भाकरी असते त्यांना आपण दशमी असं म्हणतो. परंपरेने चालत आलेली काल्पनिक जी गोष्ट आहे त्यांना आपण दंतकथा म्हणतो. या ठिकाणी ऑप्शन थोडेसे कन्फ्यूज करणारे आहे की माकड चेष्टा, पुराण, भाकडकथा, त्यापैकी जी परंपरेने चालत आलेली काल्पनिक गोष्ट असते त्या गोष्टीला आपण दंतकथा असं म्हणत असतो. सत्तेच्या जोरावर गरिबांवर केलेला अन्याय यासाठी आपण दडपशाही हा शब्द वापरत असतो. त्यानंतर कोरडवाहू हा शब्द आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल, म्हणजे पावसाच्या पाण्यावरील जमीन. कपोल कल्पित हा जो शब्द आहे तो कल्पनेने निर्माण केलेले, फक्त कल्पनाशक्तीच्या बळावर निर्माण झालेले कपोल कल्पित हा शब्द आहे. उषकाल हा जो शब्द आहे तो सूर्योदयापूर्वीच्या दोन घटका तो काळ आहे. निर्वासित हा जो शब्द आहे तो घरादारास व देशास पारखा झालेला यासाठी वापरला जातो. मिताहारी म्हणजे जो व्यक्ती अगदी मोजकाच आहार घेतो. याचंही जे ऑप्शन दिलेलं आहे ते थोडेसे कन्फ्युजन करणारे आहे. मिताहारी म्हणजे खूप खाणारा, उपासपोटी राहणारा, मोजून मोजून आहार घेणारा आणि मोजकाच आहार घेणारा. तर याचं उत्तर आहे मोजकाच आहार घेणारा. त्यानंतर नंदादीप हा जो शब्द आहे तो देवापुढे सतत तेवत असणारा जो दिवा असतो त्यासाठी वापरला जातो. प्रयोजक हा जो शब्द आहे तो प्रयोग करणारी जी व्यक्ती असते त्यासाठी वापरलेला शब्द आहे. प्रायश्चित्त हा जो शब्द आहे तो केलेल्या पापाचा नाश व्हावा म्हणून घेतलेली शिक्षा, स्वतःहून घेतलेली शिक्षा किंवा इतरांनी दिलेली शिक्षा त्याला आपण म्हणत असतो प्रायश्चित्त. कायद्याने प्रस्थापित होणारे म्हणजेच वैधानिक असा शब्द आपण त्यासाठी वापरतो. शोकाचे वर्णन करणारी कविता म्हणजे विलापिका. विलापिका म्हणजे ज्यामध्ये फक्त आणि फक्त शोक व्यक्त करण्यात आलेला असतो. त्यानंतर काही वाक्प्रचार दिलेले आहे आणि त्यांचे अर्थ आपल्याला विचारलेले आहे. जसं प्रतिष्ठापित करणे म्हणजेच स्थापना करणे. बाहू स्फुरण पावणे
यासाठी स्फूर्ती येणे हा शब्द योग्य आहे. त्याच्यानंतर नाळ तोडणे यासाठी चार ऑप्शन असे दिलेले आहे की संबंध जोडणे, संबंध तोडणे, पळून जाणे, नष्ट करणे. तर त्याचं उत्तर आहे संबंध तोडणे म्हणजे नाळ तोडणे. उपरती होणे म्हणजे पश्चाताप होणे. थोडंसं कन्फ्युजिंग ऑप्शन आहे, खिन्न होणे, उपकार करणे, आठवण होणे. यापैकी उपरती होणे म्हणजे आपल्याला पश्चाताप होणे. अभिलाषा धरणे यासाठी एखाद्या गोष्टीची प्रचंड इच्छाशक्ती बाळगणे यासाठी वापरला जाणारा तो शब्द आहे. वजन पडणे यासाठी भार देणे, मनावर ठसवणे, हलके वाटणे, प्रभाव पडणे. वजन पडण्याचा अर्थ आहे एखाद्या व्यक्तीवर प्रभाव पाडणे. मुभा असणे, भटकंती करणे, मनाई असणे, परवानगी असणे आणि अटकाव करणे. आपल्याला माहिती आहे मुभा असणे म्हणजे आपल्याला परमिशन असणे, परवानगी असणे. लांछनास्पद असणे म्हणजेच लाजीरवाने असणे. या ठिकाणी देखील ऑप्शन थोडेसे कन्फ्युजन आहेत. नाराजी असणे, दुःखी होणे, नाईलाज होणे. तर लांछनास्पद असणे म्हणजे आपल्याला लाज वाटेल अशा प्रकारचे काहीतरी कृत्य असणे. त्यानंतर नकार देणे यासाठी वापरला जाणारा जो वाक्प्रचार आहे तो कोणता असेल. नकार देणे म्हणजे मागमूस नसणे, भानगडीत न पडणे, सख्य नसणे किंवा वाटाण्याच्या अक्षदा लावणे. तर नकार देणे म्हणजेच वाटाण्याच्या अक्षदा लावणे हा पर्याय योग्य आहे. दांडगाई करणे यासाठी सोटेशाही चालवणे हा शब्द व्यवस्थित आहे. रीत असणे यासाठी जो वाक्प्रचार आहे तो आहे प्रघात पडणे. मनावर खोल रुजणे यासाठी जो वाक्प्रचार आहे तो अंगी अंगी बांधणे हा शब्द आहे. टाळाटाळ करणे यासाठी खळखळ करणे हा वाक्प्रचार आहे. नक्षा उतरणे हा जो शब्द आहे त्यासाठी वाक्प्रचार आहे नाक ठेचणे म्हणजे नक्षा उतरणे. हट्ट धरून बसणे त्यासाठी धरणे धरून बसणे हा वाक्प्रचार आहे. स्वतःच्या फायद्यासाठी पुढे सरसावणे म्हणजेच घोडे पुढे दामटणे म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी पुढे पुढे जाणे. नुकसानीबाबत अतिरेक होणे म्हणजेच गळ्याशी येणे, गळ्यात पडणे, डांगोरा पिटणे, खाल्ल्या घरचे वासे मोजणे. तर यापैकी गळ्याशी येणे हा शब्द व्यवस्थित आहे. त्यानंतर सांत्वन करणे यासाठी शब्द आहे दिलासा देणे. मती गुंग होणे म्हणजे अतिशय आश्चर्य वाटणे. रोष ठेवणे यासाठी शब्द आहे नाराजी असणे. राबता असणे म्हणजे लोकांची सतत ये जा असणे. पार पाडणे म्हणजेच संपन्न होणे. प्रस्ताव ठेवणे म्हणजे विशिष्ट प्रकारचा ठराव मांडणे. प्रत्यय येणे म्हणजे लक्षात येणे. त्यानंतर दुर्दैव ओढवणे म्हणजे कपाळ फुटणे. अतिदुःखाने मन विदीर्ण होणे म्हणजेच काळजाचे पाणी पाणी होणे. भेटवस्तू देणे म्हणजेच नजर करणे. तिलांजली देणे, नजरेत भरणे, डोळे दिपवणे हे थोडेसे कन्फ्युजिंग प्रश्न आहे. भेटवस्तू देणे म्हणजे नजर करणे हा फार प्राचीन असा शब्द आहे. योग्य परिणाम होणे म्हणजेच मात्रा चालणे. भरपूर खाणे म्हणजेच हात मारणे यासाठी वापरला जाणारा शब्द आहे. प्रतिज्ञा करणे म्हणजे हातात कंकण बांधणे, संधान साधणे, वचन देणे, पुंडाई करणे. प्रतिज्ञा करण्यासाठी हातात कंकण बांधणे हा वाक्प्रचार वापरला जातो. तर मित्रांनो, ही होते TET 2020 संदर्भामध्ये मराठी विषयाच्या संदर्भातले संभावित प्रश्न. मला आशा आहे की तुम्हाला हे प्रश्न नक्कीच आवडले असेल. आणि आवडले असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ मिळवण्यासाठी या चॅनलला लाईक करायलाही विसरू नका.